कारण त्याच्यात तर कुणी थांबायला तयारच नाहीये. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी होतो, आता 140 कोटी झालोय. 35 चौक 140, चौपट 75 वर्ष. याला कुठल्या जगाची ताकदच नाही, कुठल्या देशाची. उलट आता जपानची लोकसंख्या कमी होतीये, ते जास्त मुलं जर जन्माला आणली तर त्यांना सवलती देत आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे इन्सेंटिव्ह देत आहेत. ठीक आहे, ते त्यांचा त्यांना लागला, मला त्याच्याशी काही काय घेणं देणं नाही. आपण योग्य पद्धतीनं एक दोन अपत्यावर, मी एक अपत्यावर म्हणणं बरोबर नाही, मलाच दोन आहेत तर म्हणतील तुला दोन आहे, तू काय सांगतो एक अपत्यावर. त्याच्यावर दोन अपत्यापर्यंत थांबलं पाहिजे सगळ्या समाजाने. कुठल्याही जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये असं काही सांगितलेलं नाहीये. देवाची कृपा, देवाची कृपा, काय देवाची कृपा नसती, आपलीच कृपा असती. त्याच्यामुळं तुम्ही हे काहीतरी सांगून लोकांना वेगळं बनवण्याचा प्रयत्न करू नका. मनोज पाटलांनी जी काही भूमिका मांडलेली आहे, त्यांनी 30 दिवस घेतले, परत 10 दिवस दिले, त्याच्याबद्दल आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आम्ही अतिशय तज्ज्ञ प्रख्यात वकिलांशी बोलतोय, कारण मित्रांनो आता राज्य करते आम्ही आहोत. उद्याच्याला द्यायचं झालं ते टिकलं नाही तर लोक म्हणतील ही निव्वळ आम्हाला फसवतात, हे आम्हाला बनवतात राज्य करते. अशाच पद्धतीचा समाजाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून जसं एकदा दुधानी तोंड पोळल्यानंतर ताक देखील आपण फुंकून पितो, तसं प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. मित्रांनो आता मात्र ते म्हणतात की सगळ्यांनाच कुणबी द्या. ओबीसी समाजाने सगळ्यांनी शिष्टमंडळ आणून सांगितलं की आमच्यामध्ये सगळ्यांना सरसकट घालण्याचं कारण नाही. धनगर समाज म्हणतो की आम्हाला एसटीमध्ये घाला. आदिवासी समाज म्हणतो की त्यांना वेगळं काय द्यायचं असेल ते द्या, आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आमच्यात घालू नका. बाजू एक नाहीये मित्रांनो, तुम्ही नीट समजून घ्या. आज समजून घेण्याची मनस्थिती, मानसिकता विशेषतः मराठा समाजातल्या तरुण तरुणींची राहिलेली नाही. काही काही ठिकाणी तर सभेला ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे, कुणबी आहे, ते पण जाऊन बसतात. आम्हाला ज्यावेळेस कळलं त्यांना विचारलं तुम्ही का गेला होता, नाही सगळेच जातात म्हणून आम्ही पण गेलो होतो. अरे म्हटलं तुम्हाला तर आहे ना ओबीसीच सर्टिफिकेट, तुम्हाला आरक्षण आहेच, जे कुणबी आहेत ते. अशा पद्धतीनं आताची परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये कुणालाही नावमेद करण्याचं आमचं कारण नाही. मगाशी बबनदादांनी सांगितलं तसं सोशल मीडियामध्ये धचा मा केला जातो, काही पण आमच्याबद्दल पसरवलं जातं. आम्ही देखील वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाच्या बाजूचेच आहोत, मग मराठा असेल, धनगर असेल, पण आमची भूमिका ही आहे की आत्ता दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता, कारण तेवढा 52% पुन्हा समाज बिथरल ना, तोही नाराज होईल ना. म्हणून त्यांच्या 52%ला आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शनला, त्याच्यात पण मराठा समाजाला संधी मिळते. मी ती आकडेवारी काढायला सांगितली की बाबा ते आरक्षण 10% मिळाल्यापासून जी नोकरभरती झाली, जे वेगवेगळ्या ठिकाणी संधी मिळाली, ती कुणाला किती किती टक्के मिळाली त्याची पण आपण माहिती देणार आहोत. पण हे 52-62 ते सोडून हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये दिलेलं आरक्षण टिकावं आणि सगळ्यांनी समाधानाने राहावं, गुण्या गोविंदांनी राहावं, जातीपातीमध्ये सलोखा राहावा, त्याच्यामध्ये कुठंही दरी पडू नये, अशा प्रकारची भूमिका मित्रांनो आमची सगळ्यांची त्या बाबतीमध्ये आहे. आम्ही सकारात्मक आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सकारात्मक आहे. उलट मधी तर आम्ही मागणी केलेली आहे, जसं बिहारमध्ये नितीश कुमारांनी जात वाईज जनगणना केली, माझंही म्हणणं एकदा जात वाईज जनगणना होऊच द्या, नक्की महाराष्ट्रात किती मागासवर्गीय आहेत, किती आदिवासी आहेत, किती ओबीसी मध्ये आहेत, किती भटक्यांच्या मध्ये आहेत, किती अल्पसंख्याकांमध्ये आहेत, किती ओपन मध्ये आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण साधारण त्या वर्गाच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देण्याचा प्रयत्न करत असतो,
अर्थमंत्री म्हणून मीच कितीतरी अर्थसंकल्प सादर केलेले आणि त्यामुळे जात न्याय खरं 2011 च्या नंतर 2021 ला जनगणना व्हायला पाहिजे होती परंतु दुर्दैवाने ती त्या ठिकाणी होऊ शकली नाही आणि जसं मी बिहारची माहिती मागवली एकदात्राव शिंदेंनी मागवली देवेंद्रजींनी मागवली की त्यांनी कशी जनगणना केली त्याला काही हजार कोटी रुपये खर्च होतील झाले तरी चालतील पण एकदा स्पष्ट चित्र समाजाच्या समोर त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना आज जो सकल मराठा समाज मागणी करतोय ती पण मागणी पूर्णत्वाला नेत असताना त्याच्यातून इतरांच्याही कुठं आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यांच्याही भावना कुठं दुखवल्या जाणार नाही आणि असणाऱ्या 38% राहिलेल्या 38% त्यामध्ये सुप्रीम कोर्टात हायकोर्टात टिकेल अशा पद्धतीचं आरक्षण देण्याच्या बद्दल न्यायाधीश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ती समिती बसवलेली आहे आणि तशा पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे।